स्टार्ट सर। नमस्कार, सुप्रभात। मी श्रीराम चव्हाण, बिंदुसात बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक तथा सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहे। दोन प्रकरण आपण पूर्ण अभ्यास केले आहे। त्यामध्ये चौथं प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे, विद्युत भारती करून पाचवं प्रकरण देखील आपण पूर्ण केलेलं आहे। आपण महत्वाचं प्रकरण अभ्यासणार आहोत, त्या प्रकरणाचं नाव आहे धातू विज्ञान, दॅट इज मेटल सायन्स। या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, आणि त्यानंतर आपल्याला जर वेळ मिळालाच तर आपण अधातूंचे देखील रासायनिक गुणधर्म अभ्यासणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। यामध्ये या प्रकरण क्रमांक 8 मध्ये आपल्याला जवळपास 6 मुद्दे अभ्यासायचे आहेत, परंतु या प्रकरणामधील 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत अगदी सुरुवातीचा जो टॉपिक आहे तो आहे धातूंचे भौतिक गुणधर्म आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म। हे दोन टॉपिक यावर्षी कमी करण्यात आलेले आहेत। या दोन टॉपिकचं आपल्याला स्वयं अध्ययन करायचं आहे, आणि मला वाटतं की हे 6वी 7वी मध्ये झालेलंच आहे आपल्याला, फारसं त्यामध्ये काही कठीण नाही। धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म आपल्याला माहिती आहेतच, त्यामुळे वगळण्यात आले असले तरी त्याचा आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर पुढील आपण टॉपिक बघणार आहोत धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, आणि नंतर वेळ मिळाला तर अधातूंचे रासायनिक गुणधर्म देखील आपण अभ्यासणार आहोत। तर आता आपण प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्र हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वी संदर्भात आपण अभ्यास जर करायला गेलो तर मला वाटतं की आपला जन्म देखील अपुरा आहे, एवढा अभ्यास या पृथ्वीवर करण्यासारखा आहे। सर्वसाधारणपणे आपल्या पृथ्वीची जी निर्मिती आहे ही एक अंदाजे सांगितले जाते की 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे, आणि या पृथ्वीवर सतत वेगवेगळ्या प्रकारची जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात म्हणजे आतमध्ये आणि सभोवताली होत असतात। बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल की काही ज्या प्रक्रिया आहेत त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ह्या प्रक्रिया होत असताना, ही जडणघडण दोन्ही ठिकाणी होत असताना, विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती होत असते। वेगवेगळ्या प्रकारची खनिज, दॅट इज मिनरल्स, आणि विविध खनिजे, द्रव आणि वायू ज्या ठिकाणी या पृथ्वीमध्ये आपल्याला जडणघडण दरम्यान निर्मिती होत असताना दिसतात। सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया सतत घडत राहते, त्यामुळे विविध प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर या प्रकरणामध्ये सुरुवातीचा जो वगळण्यात आलेला भाग आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता अधिक अभ्यासासाठी। आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया धातूंचे रासायनिक गुणधर्म, आणि त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे धातूंना विद्युतधन मूलद्रव्यही म्हटलं जातं। आता धातूंना विद्युतधन मूलद्रव्य आणि अधातूंना ऋण मूलद्रव्य का म्हटलं जातं, तर सुरुवातीला आपण बघूया की धातूंना विद्युतधन मूलद्रव्य का म्हटलं जातं। आता आपल्याला माहित आहे की धातू हे क्रियाशील असतात, ऍक्टिव्ह असतात, आणि धातूंचा एक विशिष्ट गुणधर्म आहे, एक वैशिष्ट्य आहे की धातू हे सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात, आणि इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्यामध्ये धन प्रभारित आयन तयार होतात। आता हे कसे तयार होतात, ही प्रक्रिया या अगोदर झालेली आहे, मागील वर्गामध्ये देखील आपल्याला हे झालेलं आहे की इलेक्ट्रॉन गमावणं काय, इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्यावर धन प्रभारित आयन कसा तयार होतो। तर या ठिकाणी धातू हे क्रियाशील असतात, इलेक्ट्रॉन गमावतात, आणि त्यांचे धन प्रभारित आयन तयार होतात, आणि म्हणून धातूंना काय म्हटलं जातं,
विद्युत धन मूलद्रव्य असं धातूंना म्हटलं जातं. तर या संदर्भात ही एक त्याचं कारण होऊ शकतं. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढील टॉपिक. हा एक भाग देखील या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी एक प्रयोग तुम्हाला करायचा आहे. अगदी सुरुवातीलाच हा प्रयोग दिलेला आहे. या प्रयोगामध्ये उजव्या बाजूला तुम्हाला मी दाखवलेला आहे की नेमका कसा प्रयोग तो करायचा आहे आणि लागणारे जे साहित्य आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. चिमटा, सुरी आणि बर्नर. तसंच या रासायनिक पदार्थामध्ये जवळपास सहा पदार्थ, सात पदार्थ होते, त्यामधून वगळण्यात आलेले आहेत तीन पदार्थ. त्यामध्ये तांबे, शिशे आणि सोडियम, या ठिकाणी ब्लँक जागा तुम्हाला दिसत असेल तर हे तीन पदार्थ या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. आपल्याला फक्त प्रयोग करायचे अल्युमिनियम, लोखंड आणि मॅग्नेशियम. तर यामध्ये हा प्रयोग करत असताना या प्रयोगादरम्यान आपल्याला एक करायचं की प्रत्येक प्रयोगाचा आपल्याला त्या ठिकाणी प्रयोग करायचा आहे. प्रत्येक त्या वस्तू घेऊन, ते रासायनिक पदार्थ घेऊन आणि प्रत्येक धातूचा जो नमुना आहे तो चिमट्यामध्ये धरून